मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर आज जराशा गमती जमती कराव्या वाटत आहेत जरा हलकं फुलक नेहमीच आपण जड अवघड बोलत असतो थोडस मजेशीर बोलूया मला तुम्हाला गावाकडचा एक आमच्या नेहमीच्या गोष्टी सांगायच्या प्रत्येक गावामध्ये हे बघायला मिळतंच गावाकडं मैस असते आणि ही मैस जेव्हा जास्त केस तिच्या अंगावर येतात तेव्हा मशीच्या अंगावरचे केस काढण्याचा एक प्रकार असतो ज्याला मैस भादरणे असं म्हणतात तो एक टिपिकल माणसं असतात ती मैस भादरणारी वस्तारा असा मस्त पैकी त्या म्हशीच्या शरीरावरून चर 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 फिरत असतो आणि ती मशीचे केस खाली पडतात मग गोळ्या करून त्याला उकरीड्यावर टाकलं जातं ज्याला आमच्याकडे उकंड्यावर टाकलं जातं था। म्हणतात आता हा मैस भादरण्याचा प्रकार अफला तून आहे आणि या मैस भादरल्यावर खाली जमिनीवर पडणारे जे केस असतात ना ते म्हशीचेच केस असतात देशातल्या राजकारणाची स्थिती जर आपण अभ्यासायची असेल तर मला तुम्हाला आ, एक इमॅजिनेशनच्या पातळीवर घेऊन जायचं आहे म्हणजे आता नुकताच एमसीडीचा निकाल लागलाय म्हणजे दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा निकाल लागलाय आणि त्या निकालामध्ये भाजपची सत्ता गेली आहे आणि तिथे आम आदमी पक्षाचं राजवट तिथे चालणार आहे या सगळ्यामध्ये जर आपण असं ग्रहित धरलं की आम आदमी पक्ष हा वस्तरा आहे आणि भारतीय जनता पक्ष ही म्हैस आहे आता आम आदमी पक्षाच्या वस्त्र्यानं भाजपची महेस भादरली तर खाली पडणारे केस हे भाजपच्या म्हशी असायला हवेत ना तसं नाही घडलेलं तसं नाही घडलेलं अशीच एक पोस्ट आमचे पत्रकार मित्र विजय कुमार स्वामी यांनी केली आहे समजा आम आदमी पक्ष अ वस्तरा असेल आणि भाजप म्हैस असेल तर खाली पडलेले केस कोणाचे खरंच गमतीशीर प्रश्न होता हा ए व्ही मैस भादरल्यावरती म्हशीचेच केस खाली पडतात पण इथे मात्र हे केस कोणाचे हा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे म्हणजे दोन हजार सतरामध्ये जेव्हा दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे इलेक्शन झाले होते तेव्हा आम आदमी पक्ष शून्य जागेवरती होता, होता। काहीच जागा नव्हत्या आणि जवळपास एकशे अडतीस एकशे चाळीस जागा जिंकून भाजप सत्ताधारी पक्ष होता तर मागच्या वेळेला काँग्रेस पक्ष सत्तर पेक्षा अधिक जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष बनला होता आता आम आदमी पक्षानं शंभर टक्के नव्हे त्यापेक्षाही जास्त यश मिळवत चक्क सत्तेत येण्याचं काम केलेलं आहे आणि काँग्रेस दोन आकडी संख्या देखील गाठू शकलेली नाही आहे म्हणजे भाजप पराभूत झाली आहे असं म्हटलं तर भाजप शंभरच्या वर जागा जिंकून म्हणजे अडीचशे सदस्य असलेल्या दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये पेक्षा अधिक जागा जिंकून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झालाय म्हणजे भाजपचं नुकसान असेल तर ते एक जागांचं नुकसान झालेलं आहे पण काँग्रेस मात्र आठ नऊ जागा जिंकून अगदीच तळाला जाऊन गेलाय त्यामुळं आम आदमी पक्षाच्या वस्तऱ्यानं म्हैस भाधरली असेल तर ते भादरलेले खाली पडलेले केस काँग्रेस पक्षाचेच आहेत असं म्हणावं लागेल महाराष्ट्रातल्या लिब्रांडू मंडळींची अवस्था अशी झाली आहे ना की त्यांना धड ना या भाजपच्या पराभवाचा आनंद साजरा करता येतोय ना त्यांना आम आदमी पक्ष जिंकल्याचा आनंद साजरा करता येतोय म्हणजे कसं झालं भाजप पराभूत झाला बाबा पण काँग्रेसची जी काही वाताहत या निवडणुकीत झाली आहे ना ती दयनीय चिंताजनक आहे अर्थात भाजपसाठी हा पराभव विचार करायला लावणारा आहेच आहे की कशा स्वरूपामध्ये कुठे भाजपचं गणित चुकलं काय चुकलंय भाजपचं किंवा फार मोदी 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 करत मोदीवर विसंबून राहणं चुकतंय का कारण गांधी 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 करत काँग्रेस गांधीवर अवलंबून राहिला आणि अक्षरशः गांधी, अक्षर गांधी परिवाराच्या नादाला लागून काँग्रेसची वाट आहात झाली असेच मैस भादरल्याचे केसची स्थिती पंजाबमध्ये सुद्धा आहे पंजाबमध्ये खर तर भारतीय जनता पक्षाला यश मिळण्यासारखी स्थिती काही असायचं कारणच नव्हतं आधी तिथे कमी असलेला पक्ष होता म्हणजे सत्तेतला पक्ष काँग्रेस इतका खाली गेला की टू थर्ड मेजॉरिटी ही आम आदमी पक्षानं जिंकली म्हणजे आम आदमी पक्ष जेव्हा पंजाबमध्ये काँग्रेसच्या विरोधात लढला तेव्हा माती झाली ती काँग्रेसची आम आदमी पक्षानं जेव्हा दिल्लीमध्ये निवडणूक लढवली तेव्हा माती झाली ती काँग्रेसची भलेही भाजपला भादरल्या गेलं असेल पण खाली पडलेली केस मात्र काँग्रेसची आहेत हे नक्की आहे आता आज गुजरातची निवडणूक होती है। या निवडणुकीत देखील काय स्थिती होणार आहे हे बघावं लागेल त्यामुळं आम आदमी पक्ष जे काही होतो आहे जे काही वाढतो आहे तो कोणाला संपवून वाढतोय याचा विचार करण्याची गरज मात्र नक्कीच निर्माण झालेली आहे मित्रो आम आदमी पक्षाचं हे यश जे आत्ता आपल्याला दिसत आहे ते यश काँग्रेसच्या मुळावर येत आहे अशी सगळी स्थिती आहे बघूया आता येणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये कुठे कुठे आम आदमी पक्ष यशस्वी होतोय आणि काँग्रेस पक्षाची कुठे कुठे माती करतोय ते म्हणजे बाहेर आलोय थोडासा फिरतोय त्यामुळं हे अशा लोकेशनवरती तुमच्याशी संवाद साधतोय जाता जाता आणखी एक विनंती करायची आहे म्हणजे सबस्क्रायबरचा वेग हिंदी आणि मराठी चॅनलवरती कमी होतोय तो वाढवणं आवश्यक आहे कारण आपण ते सबस्क्रायबरचं बटन दाबण्यासाठी पुढे केलेलं बोट हे अनलायझरला पुढे ढकलण्यासाठी फार उपयुक्त ठरतोय नमस्कार